थँक यू रोशन. सामना सुरू होता. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दोन अधिराज्य गाजवणारे संघ तुम्ही पाहू शकाल. जय गावधवी क्रिकेट संघ सोनापाडा समीर पाटीलच्या नेतृत्वाखाली, एका बाजूने जीत भोळ निशांत इलेव्हन वाकन संघ जीत भोळच्या नेतृत्वाखाली. ही मॅच एवढा ठाणे रायगडपेक्षा कमी नसेल, कारण जेव्हा जेव्हा हे दोन संघ समोर समोर आले तेव्हा तेव्हा मध्ये क्रिकेटचा स्टँडर्ड आणि क्रिकेटचा खऱ्या अर्थाने संघर्ष काय असतो हे पाहायला मिळाला दोन्ही टीम मध्ये. सलामीची जोडी आली आहे सुमित पाटील डाव्या हाताचा फलंदाज आणि त्याला साथ देतोय ऍज अ ओपनर सोनापाडा संघाचा एक जबरदस्त स्ट्रायकर आणि विस्फोटक फलंदाज दत्ता ठाकूर. अनेक वादळी वारे आपल्या समवेत घेऊन ही सोनापाडा टीम अनेक वेळा मैदानी उतरली आणि अनेक वेळा तडाखा सुद्धा दिलाय या निशांत इलेव्हन वाकन संघाला. आज मात्र पुन्हा एकदा त्याचा वाकन संघ कशा प्रकारे संघर्ष करतोय जय गावदेवी सोनापाडा टीम समोर. मागचा सामना रीतीनं जिंकला गावदेवी बालगाव संघासमोर. शेवटच्या टप्प्यामध्ये ऋषिकेश भोईरनं अस्तित्व टिकवलं निशांत भोईर वाकन संघाचं आणि आता वाकन संघ दाखल झालाय दुसऱ्या फेरीमध्ये. संघर्ष सुरू होतोय सोनापाडा विरुद्ध वाकन. पहिला चेंडू दत्ता ठाकूर साठी ऑन साइड ला बॅट मध्ये चेंडूला बाहेर काढलाय. चेंडू जातो डीप मध्ये ऋषी भोईर त्या ठिकाणी बरोबर मिड विकेटला. तोपर्यंत एक धाव फलकावती मिळेल टीम जय गावदेवी सोनापाडा संघाला. सुरुवात कुठेतरी थोडीशी शांत होती आहे, सुरुवात कुठे थोडीशी सावध होती आहे दत्ता ठाकूर कडनं. की मागच्या मॅच मध्ये अपयश आलं मग या मॅच मध्ये कुठेतरी मोठी इनिंग दाखवावी लागेल दत्ता ठाकूरला. कारण मागचा सामना गोलंदाजीच्या जोरावरती डिफेन्स केला होता. जीत भोईरला सुद्धा अपयश आलं होतं आणि जीत भोईर एक चौतळलेला वाघ्या. तर या वाघ्यासमोर एक चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट करावं लागेल टीम जय गावदेवी सोनापाडा संघाला. मॅच खूप चांगली रंगेल. त्यामध्ये प्रेक्षकांचं प्रमाण हळूहळू थोड्या प्रमाणात वाढवलं चाललंय. नंतर सरवली संघ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जीत नक्कीच त्या ठिकाणी आले होते वेगानं मात्र फलंदाज सज्जन होते. जीतनं पाहिलं खूप लवकर स्वतःला त्या ठिकाणी सावरलं आणि मग पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरुवात करावी लागेल. पिवनच्या पहिल्या षटक हातात असताना स्ट्रायकरमध्ये डाव्या त्याच्या फलंदाजासमोर जीत भोईरला. हा चेंडू जीतचा डावा गुडघा खाली झोकून सुरेश रैना स्टाईल मोठा फटका लॉंग लेग क्षेत्रामध्ये दाखवायचा होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क प्रॉपरली कनेक्ट झाला नाही आहे आणि यावेळी मध्ये अजून एक सिंगल स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्रायकरमध्ये पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल सोनापाडा संघाचा धावांचा तोफखाना. दत्ता ठाकूर ही रन मशीन आहे सोनापाडा टीमची. जेव्हा जेव्हा फलंदाज दोन षटकामध्ये थांबला तेव्हा तेव्हा 60+ टार्गेट आजवर सेट केलंय या सोनापाडा संघानं. हा चेंडू दत्ता ठाकूर साठी व्हॉट अ ग्रेट शॉट. फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट. चेंडू फरार डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रात सी मार रेषा बाहेर. पहिला दमदार चौकार दत्ता ठाकूरच्या बॅट मधून. आणि जिल्ह्याच्या डोंबिवली शहरात वाढदिवस कोणाचा आहे, वाढदिवस कोणाचा आमच्या रे गावाचे स्वर्गीय भानुभाई केनेचा. चौकारांना टीमची टोटल फलकावरती पुढे सरेल. हा धावा फलकावरती पाहायला मिळतील. हा चेंडू फुल टॉस होता व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. मग षटक पावर प्लेचा ऋषी भोईर येतो खूप वेगाने नक्कीच अडवेल चेंडूला. कारण ताकद येते क्षेत्ररक्षकाची. आजवर ऍज अ फिल्डर अनेक सामने क्षेत्ररक्षण करताना सुद्धा जिंकून दिलेत ऋषी भोईरनं टीम निशांत इलेव्हन वाकन संघाला. टीमची टोटल फलकावरती लागेल या ठिकाणी 9 धावा फलकावरती तुम्ही पाहू शकाल. क्लीन बोल्ड फलंदाज बाद होतोय. पहिलं यश मिळालं जीत भोईरला आणि सुमित पाटीलचा डाव त्या ठिकाणी संपलाय. का जय गावदेवी सोनापाडा क्रिकेट संघाला. जय फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. जीत भोईला मिळत पहिलं यश. मागच्या मॅचचा शिल्पकार मागच्या मॅचचा हिरा यावेळी मात्र लवकर बाद झालाय. एक
चौकार दत्त ठगूच्या बॅटमनला धावा मध्ये चांगले आले. त्यांनी विकेट वरती धावा बनवणं कुठेतरी थोडस कठीण आहे, कारण दोन मॅच मध्ये 48-48 टार्गेट पाहिलं, मागच्या मॅच मध्ये 49 टार्गेट होतं आणि ते टार्गेट डिफेन्स केलं, त्याचा सुद्धा उल्लेख करायला हवा. आणि रगरगत्या उन्हामध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय संघ वाकडन फाईट करण्यासाठी सोनापाटा टीमला. स्ट्रायकर बॅट्समन त्या ठिकाणी सज्ज होत आहे, कॅप्टन ऑफ द टीम समीर पाटील. संघाचा नेता आला आणि या विभात फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर वाघाची धाड पहाड. घडला नाही डोंबिवली शहरात इतिहास आज घडणार, घडला नाही डोंबिवली शहरात. थँक यू डी. पहिलं षटक या ठिकाणी आलंय, टीमची टोटल फलकावरती लागली आहे. पहिलं षटक पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता 15 धावा. पहिलं षटक नक्की ज्या ठिकाणी कम्प्लीट झालंय, एक षटक पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळेल 15. दुसरं षटक मध्ये यावेळी गेम प्लॅन बनवलाय टीम वाकड्यानं. मागचं षटक हाताळलं होतं केतन मात्रेनं आणि यावेळी मात्र उमेश भोईरचा वापर केला जातोय. कारण उमेश भोईर नक्कीच जेव्हा जेव्हा सोनापाटा टीम समोर गोलंदाजी केली तेव्हा तेव्हा मध्ये आजवर महागडा ठरलाय. मध्ये काल एक सामना झाला दिगोडे वर्सेस वाकडन वाकडीच्या नाईट स्पर्धेमध्ये, तेव्हा याच गोलंदाजानं विश्वजीत ठाकूरला बाद करून वाकण टीमला सामन्यामध्ये आणलं होतं. कॉन्फिडन्स लेवल कुठे तुम्ही उंचावला असेल गोलंदाज उमेश भोईरचा, कारण महाराष्ट्राचा सुपरस्टार काल विश्वजीत ठाकूरची विकेट कॅरी केली होती याच बॉलरनं. टीमची टोटल फलकावधी लागली 15 आणि यावेळी राईट आर्म राऊंड विकेट सज्ज झाला गोलंदाज उमेश भोईर. तर स्टॅकिनवधी दत्त ठाकूर आणि वाकड्याने दोन संघ समोर आले की लगेच आठवण होते दिनूभाई स्मृती चषकाची. 68 धावेचा पल्ला पार करायचा होता आणि दत्त ठाकूरनं दाखवलेलं झळकावलेलं ते अर्धशतक आणि त्याच मॅचमध्ये 14 चेंडूवरती 52 धावा केतन मात्रेनं सुद्धा दाखवल्या होत्या. म्हणजे एका बाजूनं दत्ता ठाकूरची आक्रमक फलंदाजी तर दुसऱ्या बाजूनं केतन मात्रे जे इनफॉर्म मध्ये या सीझनला, नक्कीच तो फलंदाज टीम वाकड्यांकडनं तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेन चांगला फटका वीरेंद्र सेवाग स्टाईल स्क्वेअर कट वन बाउन्स ओव्हर द रोफ चेंडू फरार 4 धावा. बाळूकेणेचं नाव प्रत्येकाच्या हृदयावरती कोरलंय आणि त्याचं कार्य तसं होतं. मग ते या मैदानावरती नाव कोणाचं कोरेल, दत्ता ठाकूर सोनारपाड्याचं की जीत भोईर संघ वाकड्यांचं, संघर्ष तिचे चांगला आहे. आणि जेव्हा जेव्हा अशा मॅचेस डोळ्यासमोर येतात तेव्हा तेव्हा मग खूप चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. पाहिजे पहिल्या सत्रामध्ये टार्गेट किती रचलं जात आहे, कारण जरी मोठं टार्गेट असलं तर क्रिकेटमध्ये रेकॉर्ड बनत असतात फक्त आणि फक्त तुटण्यासाठी. कारण एक विक्रम रचला होता ऑस्ट्रेलियन टीमनं 434 धावा अवघ्या 3 तासामध्ये कुठल्या आणि तोच विक्रम मोडीत काढला होता. सेकंड सेशनमध्ये आफ्रिकन संघानं 434 पाठलाग करताना 437 धावेनं उत्तर दिलं होतं ऑस्ट्रेलियन टीमला. आणि या मॅचमध्ये सुद्धा तसाच संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल, कारण कल्याण डोंबिवली ग्रामीणमधले दोन बलाढ्य संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बेल्स त्या ठिकाणी पडली आहे लक्ष सुद्धा अंपायर बॉलर एंडच्या स्ट्राईकला नाही आता पडली जित बेल्स. टीमची टोटल पुढे सरकेल 4 धावेच्या मदतीनं फलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल 29 आणि 19 धावा आता ज्याचा आपण उल्लेख केला वीरेंद्र सेवाग स्टाईल. मी म्हटलं हा फटका खेळलाय त्याच्यासाठी खूप लकी होता हा आकडा, याच आकड्यानं त्यांना क्रिकेटचा त्याचा पूर्ण आयुष्यातला काळ गाजवला. कारण IPL क्रिकेटमध्ये 119, ODI क्रिकेटमध्ये 219 धावा कुठल्या, टेस्ट क्रिकेटमध्ये 319 कुठल्या होत्या वीरेंद्र सेवागनं. हा चेंडू मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली बिग विकेट फलंदाज बाद वाघाची शिकार झाली आहे. दुसरा मोठा धक्का जय गावदेवी सोनापाडा संघाला, दत्ता ठाकूर जड पावलाली मैदानाच्या बाहेर पडतील.
थँक्यू डीजे. फलंदाज दत्ता ठाकूर या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज येतोय अमर ठाकूर आणि समीर पाटील ज्यांना पहिल्याच बॉलवरती बुम बुम माट्या स्टाईलनं षटकारानं आपल्या डावाला सुरुवात केली होती. एक आक्रमक फलंदाज आणि संघाचं नेतृत्व करतोय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ समीर पाटीलसाठी, बॅकफुट लावून चेंडूला पंच केला, पॉईंटच्या डोक्यावर आउट फील्ड फास्ट. ऋषी भोईर खूप वेगानं आलेत आणि दोन धावा मग या ठिकाणी कम्प्लीट होतील. बाउंड्री थोडीशी लांब आहे त्यामुळे दोन धावा वेगानं कम्प्लीट इझिली होत आहेत, जास्त रिक्स उचलावी लागत नाही आहे. मग तुम्ही पहिली सिंगल वेगानं कम्प्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी अजून मेहनत घेतली तर दुसरी तिसरी धाव तुम्ही कुठे ती कम्प्लीट करू शकताय. मग या ठिकाणी दोन धावा मान माहिती आहे समीरला की जास्त रिक्स उचलून चालणार नाही आहे. सिर सलामत तर पगडी 50 बचेंगे तर और लढेंगे. संघर्ष करायचा आहे अमर आणि समीर पाटीलला. यावेळी चांगला फटका मग फिल्डर आहे डीप मध्ये थर्ड मॅन क्षेत्रात. तुम्ही पाहू शकाल ऋषी चेंडूला उचलेल, यावी मात्र मिळेल फक्त सिंगल. ओव्हर तो झालाय, बॅकअप साठी कोणी नाही आहे. मात्र स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडूला येऊन कव्हर करेल. तोपर्यंत एक सिंगल आणि टीमची टोटल फलकाबाती तुम्हाला पाहायला मिळेल 22. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला होता जीत भोईर, म्हणजे एक विकेट कॅरी केली जीतनं सुमितची. त्यानंतर या षटकामध्ये चांगला कमबॅक पाहायला मिळतो उमेश भोईरकडनं आणि स्टॅकनवरती अमर ठाकूर, ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली स्वर्गीय रतनबाब पाटील. स्मृती चषकामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून टीमला चॅम्पियन बनवला. या सीझनला आपल्या विभागातली सन्मानाची मानाची क्रीडा स्पर्धा 48 वर्षाचा जो वारसा होता जन्मा निज संघाचा तीच क्रीडा स्पर्धा गाजवली या सोनापडा टीमनं आणि यावी लाईन मिस केली गोलंदाज उमेश भोईरनं. आउटसाइड लेग स्टंप फुल टॉस होता आणि फक्त फ्लिकचा फटका दाखवला, दिशा दिली आणि चेंडू जातोय फाइन लेग बाउंड्री लाईन बाहेर. 4 धावा. थँक्यू डीजे. किस फलंदाज अमर ठाकूरच्या बाडमधून हा चौकार येतोय. फटका चांगला होता अमरचा, अमरनं पाहिला चेंडू डावा स्टिकच्या बाहेर आहे, फक्त दिशा दिली. फाईन लेगला फिल्डर नव्हते आणि त्याचाच फायदा उचललाय या ठिकाणी अमर ठाकूरनं. राऊंड विकेट हा चेंडू सूर्यगे फिल्डर आहे त्या ठिकाणी. व्हेरी गुड फिल्डिंग, कौतुक करेल गणेश भोईरचं. आज मध्ये नवीन नवीन चेहरे टीम वाकणमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, कारण आज मोतीराम भोईर संघामध्ये नाही आहे, अविनाश भोईर टीममध्ये नाही आहेत, विनोद भोईर सारखा एक चांगला खेळाडू आज संघामध्ये नाही आहे. त्यामुळे आज नवीन चेहरे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक तुम्ही बाद आहे गणेश भोईर, शिवाजी म्हात्रे हा एक चेहरा तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर उदेश पाटील नक्कीच आज बरेच दिवसांनी खूप दिवसाचं स्वप्न जीजी स्पोर्ट्स संघामध्ये खेळण्याचं कम्प्लीट होतं या सर्व खेळाडूंचं. पिंडा पाटीलला सुद्धा तुम्ही पाहू शकाल. टीमची टोटल आफ्टर 2 ओव्हर फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 2 गडी बाद झाल्यानंतर 27 धावा धावफलकावरती जय गावदेवी सोनापडा संघ सेट करतोय. थँक्यू डीजे. नक्की 27 धाव संख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतीय. नक्की 27 नोव्हेंबरला जन्म झाला होता सुरेश रैनाचा, त्याचं पदार्पणाचं अतिशय चांगलं होतं. आल्या आल्या 2 अर्धशतक दाखवून आपल्या टीममध्ये भारतीय संघामध्ये स्थान निश्चित केलं होतं सुरेश रैनानं. डाव्या त्याचा मिडल ऑर्डरचा एक अफलातून फिनिश म्हणून आजही भारतीय संघामध्ये त्याला स्थान आहे. नक्कीच युवराज सिंगच्या नंतर जर कोणी भारताला डाव्या त्याचा चांगला फलंदाज मिळाला असेल तर नक्कीच त्याचं नाव होतं सुरेश रैना. एक चांगला ग्रेट फिनिशर आहे भारतीय संघाचा. मग या ठिकाणी तुम्ही पाहता ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर ऑन अ स्ट्राईक. एक सामना झाला डायगन नाईटमध्ये, अमर ठाकूरनं गोलंदाजी अतिशय चांगली केली. मग त्याचनंतर या अमर ठाकूर समोर याच केतन मात्रेनं 4 चेंडू निर्धाव टाकले होते. म्हणजे आत्ता कुठेतरी संघर्ष अजून चांगला पाहायला मिळेल, फाईट अजून रोमांचक किडसिकांना पाहायला मिळेल. हा चेंडू यावी सूर्यके गुड लेन स्पॉट वरनं चेंडू आतमध्ये आलाय. पहिला बॉल त्या ठिकाणी जातोय केतनचा निर्धाव. हवेचा प्रवाह अतिशय मोठ्या संख्येनं मैदानाच्या चौफेर तुम्हाला पाहायला मिळतोय. हवेची थंड झुळूक पाहायला मिळतीय आणि हवेचा गारवा मध्ये प्रेक्षकांना एक या स्पर्धेमध्ये एक चांगला आनंद देतोय. रुपेश येतो चेंडूवरती डीपमध्ये, एक सकवरला उचलतील फेकतील. तोपर्यंत 2 धावा नक्कीच मिळतील अमर ठाकूरला. सोनापडा टीम जेव्हा जेव्हा वाकण संघासमोर आली तेव्हा तेव्हा मात्र डॉमिनेट केलं आज वाकण टीमला. मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आज वेगळा गेम प्लॅन पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये अमोल अमरच्या आधी आले, आता मात्र अमोल थोडासा पाठी थांबलाय आणि अमर सज्ज झालाय.
सारा बॅटने खेळले, बॅक टू बॉल, लॉंग ऑफला फिल्डर येतो हरीश, व्हेरी गुड फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल चुकीचा झालाय आणि अमर ठाकूर त्या ठिकाणी बाद होतील. फेकी चांगली आली आणि हा मोठा धक्का ज्याच्या नावानं नगी ज्या वाकण टीम समोर अनेक वेळा सामने जिंकलेत टीम सोनापाडा संघानं तोच फलंदाज मात्र बाद झालाय. अमर ठाकूर बिग विकेट. की जे या ठिकाणी कॅश प्राईज येत आहे टीम वाकणमध्ये आज एक नवीन चेहरा तुम्ही पाहताय, प्रथमेश भोईरला उर्फ गणेश जो त्याने जेल टिपला तर 21-21 ग्रुप वाकळण अविनाश म्हात्रे यांच्याकडनं एका जेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल गणेश भोईरसाठी. मग एक मोठं यश मिळालं आहे संघ वाकणला, टेनिस क्रिकेट जगतातील दोन बलाढ्य संघ समोरसमोर वाकळण आणि सोनापाडा. गोलंदाज तयार होतोय केतन म्हात्रे सेकंड वरती, समीर पाटील ओव्हर द विकेट. केतन हा चेंडू समीर साठी किती चांगला चेंडू होता आणि फटक्यामध्ये क्लास किती दर्जेदार आहे तुम्ही पाहू शकाल. ज्या प्रकारे लेदर क्रिकेटर नक्कीच ओव्हर पीच बॉलला फक्त डिफेन्स करून सीमेरेषेकडे धाडत असतात तशा प्रकारचा क्लास फटका होता समीर पाटीलला मिळतील या ठिकाणी दोन धावा. दोन धावेच्या मदतीनं टीम जय गावदेवी सोनापाडा संघ पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती लागेल 32 धावा फलकावरती. टार्गेट अतिशय चांगलं आलंय कारण गोलंदाजी सुद्धा तेवढी चांगली आहे गावदेवी सोनापाडा टीमकडे तर फलंदाजी दर्जेदार आहे टीम वाकळणकडे. शॉर्ट ऑफ लेंथ होता हुक करायचा होता समीरला, मग तर चेंडूचा वेग खूप जास्त होता, जास्त संधी मिळाली नाही आहे स्वतःला बॅकलिप करण्यासाठी 360 अँगल बनवण्यासाठी समीर पाटीलला. मग तर समीर पाटील खूप वर्ष क्रिकेट खेळला नाही आहे तुम्ही मग क्रिकेट जगलाय या गावदेवी सोनापाडा टीमसाठी आणि त्याच्यात नेतृत्वाखाली येणाऱ्या 26 फेब्रुवारीला एक नाईट रजनी तुम्हाला पाहायला मिळेल याच मैदानावरती जे गावदेवी क्रिकेट संघ सोनापाडा. आयोजकांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल दत्ता ठाकूर आणि समीर पाटीलला आणि पूर्ण जय गावदेवी सोनापाडा टीमच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. या विहा चेंडू सिद्धेशसाठी व्यवस्थित बाडवरती आला नाहीये. जीत भोईर चपातीचा चिता खूप वेगाने येतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताय तो उभा थोस आला होता जीतकडनं. नक्कीच उद्देश आले होते चेंडूला फील्ड करण्यासाठी मग कॅरी करू शकला नाही आहे. नक्कीच उद्देशी सुद्धा इच्छा असेल एखादा चेंडू तरी हाताला स्पर्श करण्यासाठी मिळावा आणि लगेच ती विश तुम्ही पाहू शकाल कम्प्लीट केली आहे केतांना. आणि 3 षटकं कम्प्लीट झाल्यानंतर फलकावरती टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 2 गडी बाद झाल्यानंतर 34, म्हणजे टार्गेट अतिशय चांगलं आहे. जर येणाऱ्या अजून 6 चेंडूमध्ये 10-12 धावा आल्या तर मग त्या 11 सरासरी प्रतिषटकामध्ये मेंटेन करू शकेल आणि या अशा वातावरणामध्ये धावा चेस करणं नक्कीच मी मग खूप मोठा संघर्ष असेल. जीजी स्पोर्ट्स निशान दिले पण वाकण टीमसाठी ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये सुरू झाला, आपल्याकडे काहीसा वेळ आहे आणि ऐकूयात याच वेळाचा फायदा उचलत असताना एक चांगलं संगीत आमच्या डीजे कडनं. षटक झालेत पूर्ण, टीमची टोटल फलकावधी लागली 34. जरा सरवलीचे कॅप्टन टॉससाठी यायचे नाणेफेकीसाठी. सरवली भिवंडी विभागातला संघ प्रशांत पाटील संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या टीमला फाईट करेल या मॅचमध्ये रवींद्र संदे. नक्कीच आपल्या कल्याण डोंबलीचा सार्थ अभिमान, कल्याण डोंबलीची ओळख सात समुद्र पार जन नेली. भारतीय हँडिकॅप टीमच्या माध्यमातून खेळत असताना अग्री कोळी समाजाला एक वेगळं वैभव ज्यांना मिळवून दिला तर रवींद्र संतेचा गावदेवी कोळीगाव संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चला सरवलीच्या कॅप्टनना टॉससाठी यायचंय. कोळीगावचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. 34 धावा फलकावरती लागलेत. आता शेवटचं षट घेऊन येतोय. मागची मॅच नक्की ज्यांना जिंकून दिली असं म्हटलं तरी वावग ठरेल तोच ऋषी भोईर सज्ज झालाय. पहिलाच बॉल ग्रीप त्या ठिकाणी मिस झाली आहे
मी की जसा एक वेळा बॉल मिस झाला होता वडवलीच्या मैदानावरती, तर मी प्रेम भोईरनं दाखवलेला तो षटकार आजही माझ्या डोळ्यासमोर येतो. जवळजवळ शॉर्ट कव्हरला येऊन तो फटका दाखवला होता प्रेम भोईरनं. नक्कीच फनी व्हिडिओ क्लिप ज्या तुम्हाला पाहायला मिळतात टेनिस क्रिकेटमध्ये, नक्कीच ती क्लिप तुम्ही पाहू शकाल यूट्यूबमध्ये. आजही आहे प्रेम भोईरचा तो फटका, नक्कीच तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू शॉर्ट टॉफ लेन बॅक फुटलेन मोठा फटका दाखवतोय. टायमिंग किती चांगलं होतं या फटक्यामध्ये आणि या फटक्यानं मात्र प्रेक्षकांची मनं जिंकतोय. सिद्धेश पाटीलचा हा फटका सोनरपाड्याचा ब्रँड चेंडूवरती चिपकून चेंडू फरार झालाय 6 धावांसाठी. ग्रेट शॉट, अतिशय चांगला फटका होता. मॅसिव्ह स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर तुम्हाला फटके दाखवायचे असतील त्यासाठी क्लास, त्याचबरोबर तुमच्या फोर आर्म्स मध्ये मनगटामध्ये ताकद असायला हवी आणि ती ताकद दाखवून दिली या फटक्यानं सिद्धेश पाटीलनं. हा चेंडू चेंज ऑफ द पेस, चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय. अतिशय चांगला लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळते ऋषी भोईरकडनं. जीत भोईरला नक्कीच त्या ठिकाणी कॉन्फिडंट होता, फुल्ली कॉन्फिडंट होते जीत. अपील अतिशय चांगलं झालं होतं. मग चेंडू पडल्यानंतर जातोय त्या ठिकाणी निर्धाव. 4 चेंडू अजून बाकी असतील. टीमची टोटल फलकाबाजी लागली आहे 40 धावा. पाच ऋषी भोईर कमबॅक करून देतोय का निशान दिलन वाकन संघाला. ऋषिकेश तयार, अजून एक मोठा फटका. मग त्या हवेचा प्रवाह विरुद्ध दिशेने आणि त्या एंडला षटका दाखवणं कुठेतरी कठीण असेल आणि तेच झालं. हवेचा प्रवाह चेंडूला काहीसा आतमध्ये आणतोय. उंची चांगली होती, मध्ये जे अंतर कापायचं होतं खेपट्टी ते सीमारेषा ते अंतर हा चेंडू कापू शकला नाहीये आणि यावेळी मध्ये यश मिळेल ऋषी भोईरला आणि फलंदाज बाद होतोय. चेन्नई कफलातून फटका दाखवला तर सिद्धेश पाटील त्या ठिकाणी बाद झालाय. जे 40 धावा फलकावरती आलेत. अजून मध्ये 3 चेंडू बाकी आहेत. पाहिजे ऋषी भोईर कमबॅक करून देतोय का टीम वाकडन संघाला. अजून एक मोठा फटका दाखवला समीर पाटील न चेंडू हाय मध्ये फ्लाय झाला उमेश आलाय. जेलची शक्यता नाकारता येत नाहीये आणि तेच झालं. चांगला जेल कॉट बिहाइंड फलंदाज बाद. अजून एक धक्का संघाला एक मध्ये बाहेर समीर पाटील. थँक्यू डीजे. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत समीर पाटील. आता श्रीधर येतोय चांगला फटका. एक हातानं शॉट दाखवला फिल्डर आहे त्या ठिकाणी. व्हॉट अ ग्रेट फील्ड, एकदा टाळ्या उद्या उमेश साठी. खूप चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवलं उमेश भोईरनं. 2 धावा नक्कीच वाचवलेत वाकडन या संघासाठी. नक्कीच वाकडन टीमचे पुरस्कर्ते मोठ्या गावचे दानशूर दाते वासपेड्यामध्ये तुम्ही पाहू शकाल मॅच एन्जॉय करताना. त्याचबरोबर परी इलेव्हनचे बॅकर्स प्रथमेश पाटील सुद्धा. मग या सीझनला विक्रांतकडे प्रतिष्ठान की या नावानं त्यांचा संघ उतरत असतो. चेंडू बाकी आहेत आतापर्यंत या षटकातील फक्त आणि फक्त एक. पहिल्या बॉलवरती बिग हिट, त्यानंतर 3 चेंडू निर्धाव, त्यामध्ये 2 विकेट आणि त्यानंतर या 2 धावा आणि पहिल्या सत्रातला शेवटचा चेंडू ऋषी भोईरचा. हा चेंडू क्लीन बोल्ड डावी एसटी उद्ध्वस्त केली आहे. ऋषी भोईरनं चांगला कमबॅक करून दिला. फक्त आणि फक्त 8 धावा आणि त्याचबरोबर 3 गडी बाद केलेत आणि 42 या धाव फलकावरती रोखलंय आणि 43 धावीचं टार्गेट मैदानावरती पार करायचंय दुसऱ्या सत्रामध्ये निशांत इलेव्हन जी जी स्पोर्ट वाकडन या संघाला. Yeah.
पहिलं सत्र या ठिकाणी पूर्ण झालं. आता मात्र जीत भोईरला स्वतःला सिद्ध करावं लागेल, सिद्ध करावं लागेल केतनला, कारण मागच्या मॅचमध्ये प्रदीप पाटीलनं चांगला खेळ केला होता. चला सरवलीचे कॅप्टन याच्या टॉससाठी नाणेफेकी नक्कीच या ठिकाणी आपण करतोय. रोशन संदे नक्कीच आम्हाला माहिती देतील. सुजित मडवी नक्कीच एक युवा नेतृत्व त्यांच्या शुभ असते. आपण टॉस करतोय सरवली वर्सेस गावदेवी कोळीगाव. चला याचे कोळीगावच्या कॅप्टनना टॉस या ठिकाणी आपण करतोय. व्यासपीठावरती सरवली सारखा एक बलाढ्य संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या टीमला फाईट करेल रवींद्र संदेचा कोळीगाव. 43 धावीचं टार्गेट पार करायचं आहे. सामना ज्यावेळी सुरू होईल तेव्हा मॅच कशी असेल. चला सलामीची जोडी जीत लवकर जायचं आहे. धन्यवाद ओंकार, धन्यवाद डीजे मास्टर. तर सामना आपण पाहतोय बिग फाईट सामना आपण पाहतोय या 20 दुसऱ्या फेरीमध्ये. दुसरा सामना आपण पाहतोय जय गावदेवी सोनापाडा विपक्ष निशांत 11 वाकलन. 43 धावांचं टार्गेट सेट केलंय सोनापाडा संघाने वाकलन संघासमोर. अमर ठाकूर गोलंदाजी मार्गवरती फुलटा चेंडू फक्त दिशा देतो. चेंडू टावतो या 20 आपण पाहतोय डिप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. श्रीधर मात्र येतो चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावांचा उदय असेल. चांगलं बॅकिंग लिहतो या 20 आपण पाहतोय. दत्ता ठाकूर 2 धावांनी श्रीगणेश करतोय, 2 धावांनी संघाचं आणि स्वतःच अकाउंट ओपन करतोय हा फलंदाज ऋषी भोईर. पुण्या दष्टाकला पंधरा आपण पाहतोय. पहिल्या सामन्याचं हिरो आपण पाहतोय संघाचं एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय ऋषी. ब्लॉकरचा वापर करतोय प्रतिम जेल टिपतोय. आउटस्टँडिंग जेल कॅच ऑफ द टुर्नामेंट दत्ता ठाकूर. पहिला मोठा धक्का बसतोय ऋषी भोईर. बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे मास्टर, व्हाट अ ग्रेट कॅच. आपण पाहतो या 20 दत्ता ठाकूरच्या मार्फत पहिला मोठा धक्का बसतोय या 20 निशांत 11 वाकलन संघाला. काटे की टक्कर आपण पाहतोय. बिग फाईट सामना आपण पाहतोय या 2 दिग्गज संघांमध्ये. सामना आपण पाहतोय एका बाजूला जय गावदेवी क्रिकेट संघ सोनापाडा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निशांत भोईर 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ. आपण पाहतोय दोन्ही दिग्गज संघ आपण पाहतोय आमने सामने या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांसाठी हा सामना पर्वणी असेल, प्रेक्षकांसाठी हा सामना मेजवानी असेल, कारण की
कल्याण डोंबिवली परिसरातील दोन दिग्गज संघ, दोन इन्फॉर्म संघ आपण पाहतोय या 20 एकमेकांसमोर उभे असतात या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती अमर ठाकूर या षटकामध्ये एक यश मिळालेलं आहे. पुलटा चेंडू, चुकीला माफी नाहीये, चेंडू सीमा पार, षटकार. पुन्हा एकदा राईटच्या मोहर्त बिकेटचा मार्ग करतोय अमर ठाकूर, वरती प्रतिहल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा बिकेट करतोय, गॅप शॉट सिलेक्शन, पहा प्रतियोग्य वापर केला जातोय, चेंडू सीमा पार, वन बाउन्स ओव्हर ड्रॉप, चार धावांसाठी गुड शॉट. धन्यवाद डीजे मास्टर. दोन्ही बंधुराज आपण पाहतोय या 20 खेळपट्टीवरती. केतन मात्र आणि किरण मात्र ही जोडी आपण पाहतोय. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या इन डबल फिगर मध्ये 12 धावा अप्रतिम सुरुवात करतोय. पहिला धक्का खूप लवकर बसलाय या 20 या निशांत इलेव्हन वाकलन संघाला ऋषी भोईरच्या स्वरूपात. दोन या धावसंख्येवरती बाद झाला होता फलंदाज ऋषी भोई, त्यानंतर अमर ठाकूरच्या गोलंदाजीवरती प्रतिहल्ला चढवला जातोय या 20 फलंदाज केतन मात्रेच्या मार्फत. अप्रतिम फलंदाजी, एक उत्तुंग षटकार आणि एक चौकार आलाय केतन मात्रेच्या बॅटमधून. आतामध्ये बिग हिट करतोय, लॉफ्टेड हिट, चेंडू सीमा पार, पंचांचा इशारा येतोय, षटकार. धावसंख्या 6 ने वाटते, धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती तब्बल 18 धावा धावफलकावरती. आता मात्र स्लोनचा वापर करतोय, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, दिशा भरकटतोय गोलंदाज अमर ठाकूर. मानसिक दडपण निर्माण झालंय या 20 गोलंदाज अमर ठाकूर वरती. धावसंख्या 1 ने वाटते, धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 19 धावा. खरपून समाचार घेतला जातोय या 20 अमर ठाकूरच्या गोलंदाजीचा. फलंदाज केतन मात्रे आपला इरादा स्पष्ट करतोय, आपल्या नावाचा परिचय दिलाय या 20 या जय गावदेवी सोनारपाडा संघाला. पुन्हा एकदा अप्परकटच्या माध्यमातून वीरेंद्र सेवाग स्टाईल, पहा प्रतियोग्य वापर केला जातोय, एकदा पूर्ण करतोय. दत्त ठाकूर चेंडूवरती उचलेल फेकेल, तोपर्यंत दोन धावांचा अवधी असेल. बॅकिंगला येतोय सिद्धेश पाटील, दोनच धावसंख्येवरती समाधान मानतोय या दोन्ही फलंदाजांना. किरण मात्रे आणि केतन मात्रेला पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो अपलक्यावरती तब्बल 21 धावा. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये निशांत इलेव्हन वाकलन संघाची उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. समीकरण थोडस सोपं झालंय या 20 या निशांत इलेव्हन वाकलन संघासमोर. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. समीर पाटील येतोय नवीन गोलंदाज, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. जय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा संघाचा संघ नाही घेतोय,
गोलंदाजीसाठी या दुसऱ्या षटकामध्ये 18 चेंडू 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या वेळेस या निशांत इलेव्हन वाकलन संघाला बिग फाईट सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहतोय. तर यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील पहिला सामना असेल सरवली विपक्ष कोलेगाव. कोलेगाव संघ नाणेफेकी जिंकला 5 षटकांचा सामना असेल. आता मात्र बिगीट करतो चेंडू ट्रॅव्हलतो या 20 मिनिट क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतो सिद्धेश पाटील. होती चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत चित्त्याच्या वेगाने 2 धाव पूर्ण केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये या 2 आपण पाहतो या 20 किरण म्हात्रे आणि केतन म्हात्रे मध्ये दोन्ही आपण पाहतो या 20 बंधुराज वाकलन संघाचे आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आला फलंदाज किरण म्हात्रे. तर सलामीचा फलंदाज आपण पाहतो या 20 केतन म्हात्रे. केतन म्हात्रेच्या बॅटमधून आत्तापर्यंत 2 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार आलाय. तोच फलंदाज आपण पाहू शकाल या 20 नो स्ट्राईक इनला आरशेचं काम करतोय. तर स्ट्राईक ने फलंदाज आपण पाहतोय या 20 किरण म्हात्रे. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एज लागतोय मिस टायमिंग शॉट फलंदाज बाद अप्रतिम जेल टिपतोय. पुन्हा एकदा दत्ता ठाकूर आणि दुसरा धक्का बसतोय या 20 या निशांत इलेव्हन वाकलन संघाला. किरण म्हात्रे बॅक टू द पवेलियन. आता मात्र जीत भोईर येतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मालिकावीरचा मानकरी ठरला होता. तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट स्मृती चषकामध्ये मालिकावीरचा मानकरी ठरला होता. आता मात्र बिग हिट करतोय लॉफ्टेड हिट मिस टायमिंग शॉट आणि सोप्पा जेल सोडतोय अमर ठाकूर. 2 धाव पूर्ण करतोय. बघा तिसरी धाव पूर्ण करेल का. परंतु 2 धावांची समाधान मानवत धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो धापलकावरती 25 धावा. अठरा धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या वेळेस या निशांत इलेव्हन वाकलन संघाला. दरम्यानचा हा पुढील पुन्हा एकदा एकदा पूर्ण करतो चेंडू ट्रॅव्हलतो या 20 शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये. भावेश येतो चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 शॉट असेल फक्त 1 धाव असेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो धापलकावरती 26 धावा. विजयापासून 17 धावा दूर असणारे या वेळेस निशांत इलेव्हन वाकलन संघ. धावसंख्या 26 धावा अजूनही 17 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या वेळेस या निशांत इलेव्हन वाकलन संघाला. पुढे जेव्हा रिव्हर्स अटेम्प्ट करतो गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पार गोलीच्या वेगाने 4 धावांसाठी गुड शॉट. ही क्रिकेट पटांची खान ही क्रिकेट पटांची खान इथे क्रिकेट जीवती प्राण इथे क्रिकेट जीवती प्राण या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. मास्टर धावसंख्या 4 ने वाटते. धावसंख्या आपण पाहतो धापलकावरती 30 धावा. एक पात्री अभिनय दाखवतोय. एकाती किल्ला लढतोय यावेळी मैदानावरती. केतन म्हात्रे नावाचं वादळ निर्माण झालंय यावेळी मैदानावरती. पुन्हा एकदा रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता. ब्लोकोलचा वापर करतोय. ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज समीर पाटील. आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. आणि 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो धापलकावरती तब्बल 30 धावा. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 या निशांत इलेव्हन वाकलन संघाला. 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. समीकरण सोपं झालंय. 6.50 सरासरीने प्रति षटकामागे धावा करावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर या 20 या निशांत इलेव्हन वाकलन संघाला. Oh, oh, oh.
कचरे दोन्ही बाजूनी खेळते छान जलतज भोयर ऑलराउंडर खेळाडू आपला फार गुणवान योगेश पाटील सोनार पाड्याचा खंबाळ पाड्याचा जितूचे लाडू पिंट्या जोशी डीजे मास्टर याच दरम्यान पांडुरंग पाटील साहेबांचे शुभागमनाचे हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती असेल साहेबांना की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत 12 चेंडू मध्ये 13 धावांचे नवीन गोलंदाज आपण पाहतोय या 20 रितेश पाटील येतोय गोलंदाजी मार्गवरती एक जादुई गोलंदाज आपण पाहतोय या 20 सोनारपाडा संघाकडून 12 चेंडू 13 धावांचे सामना जिंकण्यासाठी असा सामना झाला होता मानेरच्या मैदानावरती 12 चेंडूमध्ये 24 धावांची होती आणि एका धावेचं षटक आतरलं होतं गोलंदाज रितेश पाटीलने एक धाव पूर्ण करतोय बघूया दुसरी धाव पूर्ण करेल का आणि पाहता पाहता दोन धाव पूर्ण केल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये धावसंख्या दोनने वाढते धावसंख्या आपण पाहतो धावपलकावरती 32 धावा 11 चेंडू आणि 11 धावांची सामना जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडूमध्ये आपण पाहतोया 20 एका धावेचं समीकरण असणार आहे प्रत्येक चेंडू मागे एका धावेचं समीकरण 11 चेंडू मध्ये 11 धावांची सामना जिंकण्यासाठी या 20 या निशांत 11 वाकलन संघाला आता मात्र स्वीप करतो चेंडूला एक धाव पूर्ण करतो चेंडू ट्रॅव्हलते या 20 लॉंगलेग क्षेत्रामध्ये श्रीधर येतो चेंडूवरती उचलेल फेक येईल तोपर्यंत दोन धावांचा अवधी असेल गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या दोनने वाढते धावसंख्या आपण पाहतो धावपलकावरती 34 धावा एकेरी दुहेवरती जास्त भर देताना दिसतोय या 20 निशांत 11 वाकलन संघ आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय या 20 निशांत 11 वाकलन संघ जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल पुढे पुन्हा एकदा आता मात्र गती परिवर्तन स्लोरवरून चेंडू फेकला होता चेंडू पडल्यानंतर आतमध्ये चेंडू येतोय दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकला जातोय या दरम्यान पांडुरंग पाटील साहेबांचं शुभागमन होते हार्दिक स्वागत विनंती असे साहेबांना की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत 9 चेंडू 9 धावांची गरज आता मात्र कट करतो चेंडू चेंडू ट्रॅव्हलतो या 20 डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्रशीन दाखवतोय डीपमध्ये एका धावीचा उदय असेल धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या आपण पाहतो धावपलकावरती 35 धावा 8 चेंडू 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी स्ट्राइकला बंद आपण पाहतो या 20 केतन मात्रे ज्या केतन मात्रेने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आपल्या संघासाठी फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये चेंडू सीमा पार आउट ऑफ द पार्क बिग 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 षटकार सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देणारा षटकार येतोय केतन मात्रेच्या बॅट मधून वेळ बदलली काल बदलला आणि सामन्याचं समीकरण सुद्धा बदललं येणारे 7 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय या 20 निशांत 11 वाकलन संघ आणि आपली पकड अजूनच मजबूत केली आहे या 20 निशांत 11 वाकलन संघाने विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल या 20 निशांत 11 वाकलन संघाला 7 चेंडू आणि 2 धावांची गरज फुलटॉस चेंडू आपल्या स्टाईलने सामना फिनिश करतोय केतन मात्रेच्या बॅट मधून अजून एक षटकार येतोय आणि सामना जिंकतोय या 20 निशांत 11 वाकलन संघ तब्बल 6 चेंडू राखून आणि निशांत 11 वाकलन संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान